व्हायोलिन असं म्हटलं की कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात एकच नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक केदार गुळवणी. 20 जून 1976 साली रमेश व मृणालिनी गुळवणी यांच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडिलांना व्हायोलिन वादनाची आवड होती आणि आईलाही संगीताची आवड. त्यांचे आजोबा वसंतराव मायणकर हे गुरुवर्य मावनराव पाथे यांचे शिष्य. आजोबांकडून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. त्यांना पंडित सदाशिव नवांगोळे यांचं मार्गदर्शन लाभलं. त्याचप्रमाणे वडिलांच्या बरोबर ते अनेकदा व्हायोलिन साथीला जात असत. आपल्या आवडत्या क्षेत्रातच करिअर करणारे अत्यंत दुर्मिळ असतात, त्यापैकीच हे एक व्यक्तिमत्व. लहान असताना सर्वप्रथम त्यांचा हात थिरकला तो तबल्यावर. त्यांची बहीण सौशुभदा गोडबोले ह्या उत्तम सतारवादक. ते बहिणीला साथ करत असत, त्यामुळे सतारीचेही संस्कार त्यांच्यावर नकळत होत गेले. पंडित सदाशिव नवांगुळे यांच्याकडून त्यांनी वादनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आणि विशारदही झाले. त्यांच्या या प्रवासात त्यांची पत्नी सौशिवानी यांचेही सहकार्य लाभले. त्यांची मुले चिरंजीव मिहिर आणि कुमारी नुप्पू हे दोघंही सध्या त्यांच्याकडूनच संगीताचे धडे गिरवत आहेत. केदार सरांचं वैशिष्ट्य म्हणजे व्हायोलिन बरोबरच ते सतार, दिलरुबा, हार्मोनियम आणि तबला सुद्धा उत्तम वाजवतात. त्याचप्रमाणे शास्त्रीय, उपशास्त्रीय, गझल, लाईट म्युझिक अशा सर्व प्रकारांमध्ये वादन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. इतकंच नाही तर ते संगीत संयोजनाचंही काम लीलया करतं. जुन्या काळातील शंकर जयकिशन, मदन मोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा अनेक संगीतकारांच्या गाण्याचं नोटेशन ते सहज करतात. त्यांना अनेक दिग्गजांना साथ संगत करण्याचं भाग्य लाभले. श्रीधर फडके, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, पंडित शौनक अभिषेकी, चंद्रशेखर गाडगीळ, पद्मजा फेणाणी, कीर्ती शिलेदार, सावनी शेंडे, रघुनंदन पणशीकर, महेश काळे आणि यांसारख्या अनेक कलाकारांना त्यांनी साथ केली. त्याचप्रमाणे जगदीश खेबुडकर यांच्या रामदर्शन या कार्यक्रमात पण त्यांनी साथ केली. त्यांची वादन कला सातवा समुद्रापलीकडे पोहोचलेली. आजवर अनेक कार्यक्रम सादर करत त्यांनी अमेरिका, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये दौरा केलेला आहे.
या संपूर्ण कारकिर्दीसाठी त्यांना आजवर अनेक सन्मान आणि पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. त्यापैकीच श्री योगेश्वरी प्रतिष्ठान इचलकरंजी यांच्याकडून तालरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीला सर्व शिष्यांकडून मानाचा मुजरा. त्यांच्या भावी वाटचालीसाठी सर्वांच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा.